प्रयत्न केले जातात। राष्ट्रवादीचे तिसरे मोठे नेते जे आहेत हे ईडीच्या रडारवर दिसतायत, तुम्हाला काय वाटतं कुठेतरी दिवसापोटी या यंत्रणेचा हा गैरफायदा घेतला जातो? खरं म्हणलं तर आजच्या या पवित्र दिवशी अशा प्रकारचे प्रश्न बरोबर नाही, परंतु निश्चितपणे आज देशामध्ये आणि राज्यामध्ये काही विशिष्ट पक्षाच्या लोकांना टार्गेट केल्या जाऊन त्यांच्यावर ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, सीबीआय असेल, या वेगवेगळ्या यंत्रणांचा गैरवापर या ठिकाणी निश्चितपणे होतोय। आणि तुम्ही बघा, मागच्या काळामध्ये भुजबळ साहेब असतील, अनिलजी देशमुख असतील, संजयजी राऊत असतील, अनेक थोर नेत्यावर आरोप तिथे झालेत, परंतु कालांतराने न्यायालयाने त्याची सुटका केली। माननीय नवाब मलिक सुद्धा लवकर बाहेर येतील। काल माननीय आमचे एक सहकारी आणि नेते माननीय हसन मुश्रीफ साहेब यांच्यावर सुद्धा ईडीच्या धाडी त्या ठिकाणी पडल्या, त्यांनी त्याविषयीचे स्पष्टीकरण दिलेलं आहे। आणि निश्चितपणे या सगळ्या किती गोष्टी विरोधी पक्षानं ईडीची आडून किंवा वेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून जरी केल्या, तरी निश्चितपणे आमचे नेते व्यवस्थित आहेत, आमचे नेत्यांचा कोणत्याही कशाही प्रकारच्या मध्ये हात नाहीये हे निश्चितपणे मी सांगू शकतो। दूध का दूध और पाणी का पाणी, भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा निश्चितपणे होईल।